सर्वांना स्क्रीन आणि आवाज क्लिअर आहे का बोला, फास्ट कमेंट करा जरा. चला बोला जरा फास्ट, सब कुछ क्लिअर है, मजेत आहात तुम्ही? आपण मला वाटतं नळ टाकी हौदमध्ये यामध्ये एक किती क्वेश्चन बघितले होते, 20 22 बघि 21 बघितले होते, 22वा क्वेश्चन बाकी चालू होता असं मला वाटतं. तर मग हा क्वेश्चन लास्ट होता कालचा, 173/17, ठीक आहे ना? म्हणजे 21वाला क्वेश्चन लास्ट होता, 22वाल्या क्वेश्चनपासून स्टार्ट करू. चला मारा ट्राय, क्वेश्चन दिसेल स्क्रीनवरती, ट्राय मारायचं पटापट. बेचाळीस का?142/13 का? ऑप्शनमध्ये नाही आहे ना, वाटलंच मला. चला काय सांगितलंय, एक नळ किती तासात भरतो? 22. आणि बी नळ 26 तासात भरतो. तर दोन्ही नळ 6 तास उघडले, दोन्ही नळ 6 तास चालवले, मग नंतर बी नळ बंद केला, तर उर्वरित टाकी भरण्यासाठी एला किती वेळ लागेल? एकडून उर्वरित टाकी काढायची, पहिले तर टाकी किती लिटरची, यांचा एलसीएम 11 दुने किती होणार, 22, आणि 13 दुने किती होणार, 26. एलसीएम म्हणजे दोघांमध्ये काय कॉमन आहे, 2, आणि 11 गुणिले 13 हा असणार एलसीएम. आता मी हा गुणाकार पटकन कसा करतो आहे बघा, हे 13 दुने किती, 26. 26 गुणिले 11 आहे, 11 गुणाकार करायचा आपल्याला दुनिया माहिती आहे, 6 जसेच तसे, 6 आणि 2 8, आणि हे पहिले 2 जसेच तसे, म्हणजे यांचा एलसीएम जो येणार तो 286 येणार. कळलं का? 286 याचसाठी काढलं मी की मला फक्त टोटल काम लागेल म्हणून 286 काढलं. मला जर फक्त एलसीएम ठेवायचं असतात मी एवढंच ठेवणार. का बरं एवढं ठेवणार, कारण की काटाकुटी करायला सोपं जात ना. आता बघा, 22 याला भाग दिला, हे कटलं, म्हणजे याची इफिशियन्सी किती असणार आहे, 13. कळलं कर? नंतर 26 कटलं म्हणजे इथं किती असणार आहे, 11. कळलं का? एफिशियन्सी काढणं एवढं सोपं होऊन जातं त्याच्यात. आता दोघं मिळून किती दिवस किती तास काम केलं, 6 तास. 13 × 1 = 14, 14 × 10 = 24. 24 शक किती, 1144, अरे बरोबर का, 144 भरली. आता उरलेली टाकी ए भरणार आहे, बी बंद केला, 286 मधून 144 गेले, तर किती उरणार आहे, 2, नंतर हे 4, आणि हा 142 भरणार, आणि हा कोण भरणार आहे, ए भरणार आहे. एची इफिशियन्सी किती आहे, 13, म्हणजे 142/13 पाहिजे होतं, जे की इथं आहे, ही प्रिंटिंग मिस्टेक आहे, ठीक आहे, असं घाबरायचं नाही. जबरदस्त, 143/13 म्हणे, इकडे एक 3 केलं तर इकडं पण 3 करून टाकलं एक. बोला ना, बोला भाई, बोल, पैसे भरले तू, 24 26 कुठून आले का, कुठं 24 दिसते तुला, ए तात्या, अच्छा तात्या, दोघांची मिळून इफिशियन्सी, दोन्ही नळ चालू येणार रे, 13 + 11. कळलं? आता असे प्रश्न नाही पडले पाहिजे, पण पडला तर विचारून घेत जा, एवढं ताण न घेत, बुद्धीला ताण देऊच नका, विचारून घेत जा. कसं आहे, उगं चालायला लागलं ते तर अवघड व्हायचं ना, गरीबाचा पोटाचा प्रश्न निर्माण होईल परत. मी तो म्हणतो की जर गणित आणि इंग्रजी नसतं तर आणखीन बेरोजगारी जास्त झाली असती का. हां घ्या, 23 नंबरचा क्वेश्चन ट्राय मारा. चला ह्या क्वेश्चनमध्ये मजा आहे वाटतं, मी क्वेश्चन एकदा वाचतो, क्वेश्चनमध्ये काही गडबड आहे बघा. एका नळाने एक टाकी 10 मिनिटात भरू शकते, दुसऱ्या नळाने 15 मिनिटात रिकामी करू शकतो, जर
टाकी आधीच एक तृतीयांश भरलेली असेल तर दोन्ही नळ एकाच वेळी उघडल्यावर किती मिनिटात टाकी भरली जाईल? 20. व्हेरी गुड, आहे ना ऑप्शनमध्ये 20. बर बघू, हा ना माझ्याकडे आन्सर की आहे, मी बघतो ते. हा का, पण मी चेंज नाही करू शकत ना प्रत्येक वेळेस. हो बरोबर आहे. सोपा आहे तो क्वेश्चन, एवढं काही अवघड नाही त्याच्यात. 20 बरोबर आहे. चला हा भरतो आहे 10 मिनिटात टाकी भरतो, हा रिकामी करतो आहे मायनस इफिशियन्सी किती टाकी 30, याची 3, याची -2, 2 नाही -2, ठीक आहे ना. आता त्यांनी काय सांगितलं पहिले, टाकीचा किती भाग भरला आहे, 1/3 टाकी भरली. जर 1/3 भरली, 1/3 जर भरलेली असेल, 3 पैकी एक भाग भरला आहे म्हणजे 3 पैकी रिकामा भाग किती आहे, 2. हे भरलेला फील केलेला आणि हा एम्प्टी रिकामा. अरे बरोबर का, तेच विचारलंय मग. 30 च्या 2 छेद 3 किती रे, 30 च्या 2 छेद 3, 3 × 1 = 3, 3 × 10 = 30, 10 × 2 किती 20. अरे बरोबर, 20 लिटर टाकी भरायची आहे, इफिशियन्सी 3 मधून 2 गेले किती येणार 1, मग 20 लिटरची टाकी समजा भरायची आपल्याला 1 च्या इफिशियन्सीने किती टाईम लागणार आहे, 20 आर्स लागेल. आर्स नाही वाटतं, मिनटं आहे, आर्स नाही तर मिनटं लिहा, सगळं मिनटात येतं, उत्तर मिनटात येईल, संपलं, काहीच नाही क्वेश्चनमध्ये. हा ग्या लिहून, मजा तर इथून पुढे चालू होईल. आता लिहून झालं सांगा मला हे. चला करू रफ, नक्की मारा ट्राय. 24, 9 आलं का? हो सेम आहे का हा क्वेश्चन? अच्छा, एका नळाने टाकी 18 मिनिटात भरली जाऊ शकते, दुसऱ्या नळाने 12 तासात रिकामी होऊ शकते मायनस, जर दोन्ही आधीच एक चतुर्थांश भरली असेल, आधीच एक चतुर्थांश भरली तर उरली किती 3/4 बरोबर का, ही भरलेली असेल 4 पैकी एक भाग भरला आहे म्हणजे 4 पैकी 3 भाग रिकामा असणार, हे रिकामा. पहिले टाकी किती लिटरची आहे, यांच्या दोघांचा लसावी किती येणार 36, 2, आणि याची एफिशियन्सी किती असणार -3, ठीक आहे. एक चतुर्थांश भरली असेल, जर दोन्ही नळ एकाच वेळी उघडल्यावर किती मिनिटात टाकी रिकामी होईल, -1 येणार याचं उत्तर. अरे बरोबर का, मग टाकीचा पहिले 36 चा 3/4 भाग काढून घ्या, 4 × 9 = 36, 9 × 3 किती येणार 27, 27 लिटर पाणी टाकीत आणि हे पाणी रिकामं होतं आहे दर तासाला 1 लिटर, 27/1 म्हणजे 27, प्रत्येक मिनिटाला 1 1 लिटर कमी होतं आहे, 27 मिनिट लागेल, खतम. चुकलं, 1/4 तर भरलेली आहे ना, चुकलंय का हे? क्वेश्चन परत एकदा रीड करा. एक चतुर्थांश आधी भरलेली असेल, दोन्ही नळ एकाच वेळी चालू केली. अरे बघा जरा इथे नीट लक्ष द्या, मागच्या क्वेश्चनमध्ये आणि ह्या क्वेश्चनमध्ये फरक काय. पहिली गोष्ट तर टाकी रिकामी करायची, ठीक आहे ना, हा भाग रिकामाच आहे ना ऑलरेडी, तो काय रिकामा करणार. अरे बरोबर का,
ठीक आहे ना, म्हणजे हे रिकामे बक्षी घेऊन देणारच नाही ना. जी भरलेली टाकी आहे 1/4, 36 च्या 1/4 किती येणार, हे भरलेला भाग 1/4 भरला आहे, 4 एक 4, 4 9 36, म्हणजे किती लिटर पाणी रे टाकीत, 9 लिटर. आणि हे रिकामं होणार आहे. का बरं रिकाम होणार आहे, कारण की जर यांचं जर तुम्ही बघितलं इफिशियन्सी जर बघितली तर काय आहे, -1, -1 म्हणजे दर तासाला. आता हा भाग तर काढून फायदाच नव्हता, ठीक आहे ना, व्यवस्थित बघा. रिकामा भाग काढून काय करणार होतो, आपल्याला टाकी रिकामी करायची. इकडे बघा, टाकी रिकामी किती वेळात होईल, जो भाग ऑलरेडी रिकामा आहे तो ऑलरेडी रिकामा कसा करणार तुम्ही, पाणी किती टाकीत, 9 लिटर, हे 9 लिटरच खाली होणार ना. दर तासाला किती खाली होतं, 1 9/1 म्हणजे काय असणार, 9 मिनिट. बरोबर आहे तुमचं, मी तुम्हाला तेच सांगत होतो असं करायचं नाही, ठीक आहे ना, अशा चुका होऊ द्यायच्या नाही, ठीक आहे. क्वेश्चनला व्यवस्थित वाचून घ्या. मागच्या क्वेश्चनमध्ये आणि ह्या क्वेश्चनमध्ये फरक कळला का, शीटमध्ये 9 दिलंय, उत्तर पण 9च आहे आदिती. चला पुढे जायचं, चला मग पुढे. किती नंबरचा क्वेश्चन आहे, 25 ना. क्वेश्चन बघून घ्या, ऐका एकदा क्वेश्चन ऐका. एका नळ्याने एक टाकी 24 घंट्यात भरू शकते, पण मात्र गळतीमुळे नळाला टाकी भरण्यासाठी 12 तास अधिक लागतात. जर टाकी 50% भरली असेल तर गळतीमुळे ती किती काळात रिकामी होईल. हो 36. चला अच्छा, म्हणजे 12च्या पटीत एकच ऑप्शन आहे, 24च्या पटीत ते, त्याच्यामुळे ते 36 उत्तर टिक केलं. सोडवलं का, ज्यांनी सोडवलं नसेल त्यांनी बघून घ्या. एका नळाने एक टाकी भरायला किती तास लागता, 24, ठीक आहे. गळतीमुळे किती तास जास्त लागतं रे, 12 तास जास्त लागतं, 12 तास जास्त, 24 मध्ये 12 तास जास्त, म्हणजे हे काय असणार, 36. कळलं का, हे पण हे काय असणार, हे दोन नळांचं काम असणार ना, ठीक आहे ना, कळलं का. हे मग मला सांगा यांचा एलसीएम किती येणार, 72, 24 त्रिक 72 आणि 36 दुणे 72. आता तुम्हाला माहिती आहे हे 3 आहे पहिल्याची इफिशियन्सी, आणि हे दोघं मिळून 1 आणि हे 2 मिळून 2 पाहिजे, तर हे मायनस असणार, हे तर माहिती मला. 3 मधून किती गेले तर 2 भेटणार रे, 1, म्हणजे याची इफिशियन्सी कळली का कशी भेटली, -1. कळलं का. आता त्यांनी पुढं काय सांगितलं आहे, इथून पुढं मजा आहे. जर टाकी 50% भरलेली असेल, 50% म्हणजे याच्या अर्ध करे, 50% म्हणजे कोणत्या पण संख्येच्या अर्ध, 72च्या 50% किती होणार, याच्या 50% होणार 36. ही 36% टाकी भरलेली किंवा 36 लिटर टाकी भरलेली आहे, तर ती टाकी किती काळात रिकामी होईल. आता रिकामी एका इफिशियन्सी किती, -1, 36/1 म्हणजे किती असणार, 36, म्हणजे 36 तास लागेल रिकामी व्हायला. कळलं का, किती क्वेश्चन झाले पाहतो आता, काल किती झाले होते आणि त्याच्यानंतर आज 25वा नंबर चालू आहे. अच्छा भावना आहे का, मला वाटलं भावना 3 क्वेश्चन झाले. म्हणजे पोरगा असलं तर शिव्या दिलं चांगलं वाटतं तुम्हाला, नाही. चला घ्या लिहून पटापट. ओके करू रफेला, मारा ट्राय. एक पंप एका टाकीला 2 तासात भरतो, लिकेजमुळे किती टाइम लागतो त्याला, थांबा हे लिंबाच्या पाणी बिनी काही नाही करू याच्यात, इथे ऍड करा. हां गळतीमुळे, गळतीमुळे
टाकी भरण्यासाठी 2 103 इथं लीकेज टाका इंग्लिशमध्ये. 2 103 तास लागतात. तर इथं परत ते इथल्या गळतीमुळे भरलेली टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल? ते काहीतरी लाईम वॉटर काहीतरी आलं आहे ते. चला मारा ट्राय पटकन. व्हेरी गुड. नका सांगू. आता जमलं असेल लसळ काढायला. बघा ना हे किती आहे, 2. आणि ए प्लस बी, जो बी असेल तो मायनस असणार, हे कळलं का? 2 103 आहे. 2 103 म्हणजे 3 × 6 किती होणार, 7. 7/3 कळलं का रे? 7/3 आलं, पण हे मायनस आहे हे लक्षात, ठीक आहे ना? गळ दोघांचं मिळून येते हे लक्षात ठेवा. आता कधी पण तुम्हाला सांगितलं लसावी काढताना फक्त अंश, 2 आणि 7 यांचा लसावी किती असणार, 14. अरे बरोबर का? याचा किती असणार, 7. हा भरतोय. आणि याचा किती असणार, 14/7/3 हे 7 × 7 = 14. हे 2 याच्यासोबत कसं जाणार गुणाकारात? 3 × 2 = 6. म्हणजे दोघांचं मिळून 6 पाहिजे. ए तर 7 आहे, 7 मधून किती गेला तर 6 भेटणार आहे, -1. कळलं का? म्हणजे गळतीची इफिशियन्सी किती आहे पर तासाला? आहे का? हो, पर तासाला. पर तासाला 1 लिटर पाणी जात आहे खाली. आणि पूर्ण टाकी भरायची तुम्हाला, पूर्ण पूर्ण किती लिटरची, 14. रिकामी करायची, 14 − 1 = 14. किती तास लागेल रे? 14 तास लागेल. खतम. घ्या लिहून. क्वेश्चन कळत आहे का? व्यवस्थित लक्षात येत आहे का? कन्सेप्ट कळती का? ऑनलाईनवाले बोला रे. दिवाने माणसं पटापट कमेंटच करणे. विजय, अशोक, आचल, सरस्वती, आदिती, काय आलं तुम्ही का? तुम्ही लय भयाने. हा तसं केलं तरी चालतं, तेच भेटणार. ओके चला मारा ट्रायला. ABC मुळे 27 नंबर आहे ना, 10 15 18 भरतात. ए आणि सी 5 घंटे चालवला, एला बंद केला, उशी समय बी को 7 मे खोल द्या. ठीक आहे. समजतंय. व्हेरी गुड. ओके ओके अशोक कुठे आहे? अशोक ड्युटीला? वा वा, ड्युटीवर असून लेक्चर करतो मस्त. कुठे जॉबला? म्हणून मॅसेज करत नाही, तुम्ही बोला म्हणा मासोत, म्हणजे मॅसेज करावं लागेल मला. आलं 6 पूर्णांक. हां म्हणजे ऑप्शन नंबर बी बरोबर आहे. अच्छा ए बी सी किती तासात? 10 15 आणि 18 तासात. ठीक आहे. ए आणि सी ओपन केले पहिले तर ए आणि सीनी भरणार आहे. किती तास भरणार आहे तो? 5 तास या दोन्ही नळांनी. आणि त्याच्यानंतर ए नळ बंद केला, मग उरलेली टाकी बी आणि सी भरणार आहे. ठीक आहे. तर बघा ना, पहिले तर टाकी किती लिटरची आहे? 90 90 9 6 5. ठीक आहे. ए आणि सी 9 आणि 5 किती रे? 9 + 5 खूप अवघड प्रश्न आहे. 14 14 × 5 14 × 5 किती रे? 70.
म्हणजे 70 भरली, 90 मधून 70 भरली तर उरणार किती आहे? उरणार आहे 20 लिटर टाकी. आणि आता कोण भरणार आहे? बी आणि सी मिळून. बी आणि सीची इफिशियन्सी किती? 11. म्हणजे 11 × 11 11 × 11 9. हे आलं उरलेली टाकी भरायला लागलेले दिवस. दिवसच आहे ना, हो टोटल दिवस विचारले तर पहिले किती आहे? हे 5 दिवस आहे का? तास आहे रे, तास. मग हे पण तास असणार आर्स. 5 ने किती होणार? 6. 6 × 9/11 टोटल टाईम. हा 5 तास आणि हे 1. 5 × 1 = 6. 6 × 9/11 ऑप्शन नंबर बी. व्हेरी गुड. अच्छा, एअरफोर्सला आहे? कुठे आहे ड्युटी? बघा, ड्युटीवर असून बरं थांबलोय. ड्युटीवर असून लेक्चर करता आणि इथं काय नाही काय. अच्छा चला करू रफ केला आता घ्या. अच्छा नाशिकला आहे का? इथून पुढे क्वेश्चन व्यवस्थित बघा जरा. क्वेश्चनमध्ये चुका पण असू शकता. पाईप ए भरणारा पाईप आहे, तसेच बी आणि सी रिकामे करणारे पाईप आहे. पाईप ए एकटा टाकी 10 तासात भरू शकतो आणि बी पाईप एकटा टाकी, हां क्वेश्चनमध्ये ॲड करा रे. इकडे लक्ष द्या, इथून क्वेश्चनमध्ये वाक्य ॲड करायचे आहे. पहिले बीचंच ॲड करू टाकू. बी एकटा टाकीचा 2/3 भाग. बी एकटा टाकीचा 2/3 भाग 20 तासात रिकामी करतो. ठीक आहे. जर तिन्ही नळ एकत्र उघडल्यास, तिन्ही पाईप एकत्र उघडल्यास 40 तासात टाकी पूर्णपणे भरते. हो तर एकटा सी टाकीचा 2/3 भाग किती तासात रिकामी करू शकतो? 2/3 बरोबर आहे. आता क्वेश्चन मस्त आहे. क्वेश्चनमध्ये एक वाक्य कमी होतं. बी एकटा टाकी 20 तासात नाही दे, बी एकटा टाकीचा 2/3 भाग आहे, 20 तासात भरतो रिकामी करतो. मारा क्वेश्चनला ट्राय. मस्त क्वेश्चन आहे. खूप गोष्टी, खूप कन्सेप्ट क्लिअर होईल. आजचा सगळ्यात भारी क्वेश्चन आहे असं म्हणलं तरी चालेल. लावा ताकद, जेवढं डोकं लावता येईल तेवढं डोकं लावा. टाईम देतो तुम्हाला याला. बोला ना, बोला बोला. हे कळलं का? याच्या जागी फक्त एवढं वाक्य टाका. हां ते कट करावं लागेल ना. ते सेम आहे, फक्त त्याच्यामध्ये हा 2/3 भाग नव्हता. किंवा इंग्लिशमधला क्वेश्चन वाचा, समजून जाईल. लावा ताकद, सोडवा. कोमल हा क्वेश्चन आला पाहिजे. दोन दिवस हा ना, टाईम जास्त लागेल ना. 2 दिवस टाईम. ठीक आहे, मस्त क्वेश्चन आहे.
ज्याची कन्सेप्ट क्लिअर आहे त्यालाच जमल क्वेश्चन. की सी ची इफिशियन्सी काढता यायला पाहिजे. कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे. वीस तर नाही आहे, राहू द्या. ठीक, एकदा टायमर बघून सोडवा. जबरदस्त, व्हेरी गुड आदिती. 16, राईट. चला, तुम्हाला ॲन्सर पण कळलं काय आहे, आता सोडवा तरी पण. हां, म्हणलं तुम्हाला तेच, तुम्ही इफिशियन्सी काढायला चुकणार. चला बघा, इकडे लक्ष द्या रे. बस झाला, खूप टाईम झाला. एक पाईप जो आहे हा भरणारा आहे आणि बी आणि सी रिकामी करणारे आहे. बुद्धीला गोष्ट पटली का बोला आहे, हे रिकामी करणारे म्हणून त्याला सर्कल केलं मी. ए जो काही आहे टाकी किती तासात भरतोय, 10 तासात. ठीक आहे, बी एकटा त्या टाकीचा भाग 203/20 तासात. आता याला सोडवायचं कसं, बीची पूर्ण दिवस कसे काढतो मी किंवा तास कसे काढतो, तर 203/20 दिवसात हे बे एक बे बेंद आहे 20, हे 3 भागाकार तिकडे येणार गुणाकारात. म्हणजे बी जो काही आहे ती टाकी जी काय असणार आहे ती किती तासात रिकामी करणार, 30 तासात. हे कळलं का बोला. ठीक आहे, हे लक्षात आलं. 203 भाग जर 20 तासात असेल तर पूर्ण टाकी जी काय असणार ती 30 तासात. असं ऑलरेडी टाईम अँड वर्कमध्ये खूप वेळेस केलं आपण. बीचे पूर्ण तास कसे आले कळलं, सगळ्यांना गोष्टी क्लिअर आहेत. आता त्याच्यानंतर सी दिलंच नाही कुठं, डायरेक्ट दिलं त्याने, तिन्ही पाईप एकाच वेळी उघडल्यास 40 तासात टाकी पूर्णपणे भरते. म्हणजे इथे फक्त सी नाही आहे, इथे आहे ए बी आणि सी, तिघं जर ओपन केले तर टाकी किती तासात भरते, 40. आता याच्यात हे दोन नळ रिकामी करणारे असणार आहे आणि हा कोणता असणार आहे भरणारे, म्हणजे बीला आणि सीला कोणतं चिन्ह असणार, मायनस. चला, टाकी किती लिटरची असणार रेंजची, 4 × 12 = 120 लिटरची. अरे बरोबर का, 40 तर 30 भाग जात नाही, 80 पण 30 जात नाही, 120 30 पण जातो, 10 पण आणि 40 पण. म्हणजे याची इफिशियन्सी किती आहे, 12. याची इफिशियन्सी किती आहे, 4 − 4. आता मला सांगा ना, आता सी जो आहे तो मायनस असणार, कळलं तुम्हाला. हे किती असणार मला सांगा, 3. म्हणजे कळलं तुम्हाला. आता हे मी लिहून काबर घ्यायचो, इथं ए बी सी यांचं मिळून किती यायला पाहिजे, उत्तर 3 यायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यापैकी ए किती आहे, 12. हे काय, -4. आणखीन 12 मधून 4 गेले किती आहे, 8. 8 मधून किती गेले तर 3 भेटेल, 8 मधून 5 गेले तर 3 भेटेल. म्हणजे याचं उत्तर काय असणार, -5. कळलं हे, 5 × 4 किती, 9. म्हणजे 12 मधून 9 गेले तर किती भेटणार, 3. कळलं का, सीची इफिशियन्सी कशी काढली लक्षात आलं का, सीची इफिशियन्सी भेटली, विषय संपला. पण त्यांनी याच्यात आणखीन एक नवीन चाबरेपणा केला, पूर्ण टाकी नाही सांगितली, टाकीचा किती भाग सांगितला रे, 2/3 भाग. म्हणजे 120 इथं लिहितो, आता 2/3 काढणं लय अवघड नाही आहे. 3 × 3 = 12, 40 × 2 = 80. 80 लिटर टाकी रिकामी करायची आणि ही टाकी कोण रिकामी करणार आहे, सी. सीची इफिशियन्सी 5 आहे, 16 × 5 = 80 होतं वाटतं. म्हणजे किती तासात रिकामी करणार तो, तर 16 तासात रिकामी करणार. क्वेश्चन व्यवस्थित लक्षात आला का बोला, एकदम व्यवस्थित लिहून घ्या,
काहीच घाई नाही, काहीच अडचण नाही आली पाहिजे. कसलाही क्वेश्चन आला, काहीही कन्सेप्ट बनल्या, तर तुमच्याकडे सगळा डाटा पडलेला पाहिजे. क्लिअर? बुद्धीला पटलं का बोला हे? आणि जा पुस्तकात आणि बघा बरं कुठे आहे असं क्वेश्चन. कदर नाही रे तुम्हाला, कदर नाही. झालंय लिहून बोला काय अडचण याच्यात. ज्याच्याकडून काम करून घ्यायचं आहे त्याची इफिशियन्सी काढणं हेच एवढंच ह्या टॉपिकमध्ये इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला इफिशियन्सी भेटली, टोटल काम भेटलं, दुनिया भेटती, काहीच अडचण नाही. चालेल, चला जायचं पुढे. मारा क्वेश्चनला ट्राय. 29 नंबर आता जमला पाहिजे. मी क्वेश्चन चेक करतो. 10 मिनिट आणि 15 मिनटात टाकी खाली कर सकते रिकामी. सी पाईप एकटाच ती टाकी. बारा मिनटात सी भरू शकतो. ठीक आहे, नंतर जेव्हा टाकी पूर्ण भरल्यावर ए आणि बी 4 मिनटासाठी चालेल आहे. त्याच्यानंतर ए पाईप बंद करून टाकला आणि लगेच सी पाईप उघडला ए बी ए सोबत. टाकी पूर्णपणे भरण्यासाठी किती वेळ लागेल? चला क्वेश्चन व्यवस्थित कळून घ्या एकदा. नाही 20 मिनटं येत नाही. चला काय आलं? 20 तर दिसत नाही मला, इथे 40 दिसतंय. अच्छा अच्छा हां, पेपरला पण असंच होतं बरं. म्हणजे असं सोडवतं वेगळं नाही, पण जेव्हा तुम्ही सर्कल करता ना, काही काही जणांना सवय असते. एक बार्टीचाच एक स्टुडंट होता, तर त्याला सवय होती की 50 क्वेश्चन एकदा सॉल्व करायचे आणि मग गोल 50 क्वेश्चनला एकदाच करायचा असतो टाईम वाचवण्यासाठी. तर त्याच्याकडून एक काहीतरी ते 3 नंबरचा क्वेश्चन काहीतरी हे झालं, म्हणजे 4 नंबरला सर्कल केलं आणि सिक्वेन्स तसाच खाली केला त्यांनी. पूर्ण डायरेक्ट पूर्ण 6 महिने घालून टाकले त्यांनी आणि त्याचा रिझल्ट आलेला. आता आता जॉईन आहे, पण त्याचा असा एक पोस्ट असा असा गेला होता एक पेपरचा. मग ते थोडंसं जरा व्यवस्थित बघत चला. चला रे क्वेश्चनला ट्राय मारू. आलं कोणाच? आलं ऑनलाईनवाले? आलं का? आदिती, भावना, अशोक, सरस्वती, कोणाच आलं का? हां 30. चला राहू द्या. आता ए आणि बी किती दिले? 10 आणि 15. 15 आहे ना?
मिनिटात पूर्णपणे रिकामी करू शकता, मायनस मायनस. आणि सी एकटा 30 टाकी, ती रिकामी टाकी 12 मिनिटात भरू शकतो, म्हणजे हा प्लस आहे. कळलं का? टाकी काढून घ्या, किती लिटरची रे? 60. हे मायनस 6, हा मायनस 4, आणि हा प्लस किती? 5. ठीक आहे, इथपर्यंत तर काही अडचण नव्हती मला. ए आणि बी 4 मिनिटासाठी उघडले जातात टाकी पूर्ण भरल्यावर. हे वाचा, टाकी आता माझ्याकडे भरलेली टाकी आहे, रिकामी नाही आहे. कारण की ए आणि बी जर उघडले तर टाकीत पाणी पाहिजे ना, नाही तर हे काय रिकामे करणार आहे, रिकामे करणार नळ आहे. ए आणि बी पूर्ण भरल्यावर 4 मिनिटासाठी उघडले जाते. माझ्याकडे 60 लिटर पाणी ऑलरेडी टाकीमध्ये आहे. हे मायनस 6 आणि 4 किती येणार? 10. म्हणजे दर तासाला 10 लिटर पाणी, तासच आहे ना हे, 10 दर मिनटाला 10 लिटर पाणी, 4 मिनटामध्ये दहीचो किती येणार? 40. 40 पाणी चाललं, 40 पाणी याच्यातून गेलं, तर उरलं किती रे पाणी टाकीत? 20 लिटर पाणी आहे टाकीत. हे कळलं का? बोला. ठीक आहे, तुम्हाला इमॅजिन होण्यासाठी टाकी पण काढून दाखवली. 20 लिटर टाकीत पाणी आहे. आता आता त्याच्यानंतर फक्त पाईप ए बंद केला, कोणता नळ बंद केला? ए. आणि सी लगेच उघडला, म्हणजे आता सी आणि कोण आहे? बी. हे दोघं काम करणार आहे. ठीक आहे, तर आता टाकी पूर्णपणे भरण्यासाठी किती वेळ लागेल? मला सांगा, टाकीमध्ये पाणी किती लिटर आहे? 20. टाकी किती लिटरची आहे? 60. किती लिटर पाणी भरायचं आहे तुम्हाला? 40 लिटर भरायचे ना. आणि कोणकोण नळ चालू आहे? सी आणि बी. सी आणि बी, सी 5 लिटर भरतो, बी 4 लिटर काढतो, म्हणजे 1 लिटर पाणी टाकीमध्ये पडतंय. 1 लिटर पडतंय, 40 भागिले 1 केलं तर किती येणार? 40. म्हणजे काय उत्तर टिक करणार तुम्ही? किती वेळ लागेल? तर 40 मिनिटं लागेल. क्वेश्चनला व्यवस्थित समजा, व्यवस्थित करा, काय काय केलं व्यवस्थित बघा. भरलेली टाकी रिकामी नोंद करायची आपल्याला. असंच करा, असंच चुकवत राहा, असंच गरिबाचं पोट भरत राहा, दुवा भेटत राहतील. हां, किती दयाळू लोक आहे ना भारतात. हो तुम्ही ना, चला झालं लिहून. अरे लिहून झालं, क्वेश्चन कळला करे ऑनलाईन वाल्यांना. करू रफ याला, मारा पुढचा क्वेश्चन ट्राय. 30 30 नंबरचा क्वेश्चन. हां, तुम्ही रिकामी करायचं काढलं बरोबर, पण क्वेश्चन वाचा ना तुम्ही. 30 नंबरचा क्वेश्चन वाचा. 12 तास आणि 18 तासात भरू शकतात, सी रिकामी करू शकतो, ए आणि बी 4.5 तासामध्ये अरे सोपं आहे. 30 नंबरचा क्वेश्चन सगळ्यात सोपा आहे. चुकू द्या, चुकलं तर ट्राय मारा. नऊ तास. तो काहीतरी गोळ केलं तुम्ही? हो, व्हेरी गुड. 5 आलं.
मी सांगतो तुम्हाला, तुम्ही ते 4.5 तासामुळे अडकले असणार, काहीतरी भयानक कॅल्क्युलेशन करून ठेवणार तुम्ही. चला हो, मी असं जर थांबत बसलो तर सिलेबस न टाकी अधमधेच राहीन. ए 12 तास, बी 18 तास भरू शकतात, सी पाईप रिकामी करतो आहे -8, हे 18 आहे. हां, यांचा एल सी एम किती येणार रे? 72, 12 × 72, 18 × 72, आणि नंतर मला सांगा 8 × 9 = 72 -9. आता त्यांनी काय सांगितलं आहे, जर ए आणि बी 4.5 तास उघडले, ए प्लस बी किती तास आहे? 4.5, 4 × 2 किती रे? 8, 8 × 1 किती येणार? 9, 9/2. तर ए आणि बीची इफिशियन्सी 6 × 4 किती येणार? 10, 10 × 9/2, 2 × 1 = 5, 5 × 9 = 45. म्हणजे किती लिटर पाणी भरलं? 45 लिटर पाणी भरलं. आता त्यांनी काय सांगितलं आहे, नंतर बंद होतात, नंतर बंद होता म्हणे, नंतर काय होतं ते बंद, सी एकटा ती टाकी किती तासात रिकामी करेल? आता मला सांगा ना, 45 लिटर पाणी आहे, ही टाकी किती तासात रिकामी करेल? पाणी जेवढं भरलेलं आहे तेवढंच रिकामं करणार ना. आणि सीची इफिशियन्सी किती आहे? 9. म्हणजे 45/9 केलं, 9 × 5 = 45, म्हणजे किती तासात होईल रे रिकामी? काहीच नव्हते या क्वेश्चनमध्ये. उद्या शुक्रवार आहे ना, 40 पर्यंत जायचं आपलं, आणखीन 40 नंतर आणखीन 2-3 क्वेश्चन शीट व्यतिरिक्त घ्यावं लागेल. उद्या मला असं वाटत होतं की हे 2 दिवसात संपलं पाहिजे, पण नाही झालं ते. शनिवार आणि रविवार, ह्या शनिवार रविवारी काय करू आपण, भूमिती डिस्कस करू, भूमितीचे क्वेश्चन बघू, ठीक आहे ना? शनिवार रविवार, सॅटर्डे संडे भूमिती चालू देऊ 2 दिवस, आणि बाकी मग न टाकी हौद जर राहिले समजा क्वेश्चन किंवा काही कन्सेप्ट राहिली तर ती मंडेला कंटिन्यू करू. उद्या न टाकी हौदचे 10 क्वेश्चन तरी झाले पाहिजे, ते राहिलेले कन्सेप्ट मस्त आहे, टाईम लागला चालेल याच्यात, तुम्ही डोकं लावा त्याला, सोडवा, सगळ्या नवीन गोष्टी तुमच्यासाठी, त्याच्यामुळे हळूहळू गेलं तरी काही अडचण नाही, ठीक आहे ना? न टाकी हौद होऊन जाईल, त्याच्यानंतर मग पुढे जाऊ आपण याच्यामध्ये, ठीक आहे? चला, आजच्या सेशनला इथेच थांबूया, परत एकदा भेटूया अशाच एका नवीन सेशनमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. गुड डे टू ऑल.